नरेंद्र मोदी जी आपल्या दृष्टिकोनातून या देशाच्या दृष्टिकोनातून एक आगळी वेगळी व्यक्ती आहे आणि निर्णय घेण्याची त्यांची जी कुवत आहे यापूर्वी कोणालाही ती झेपलेली नाही आणि निर्णयामुळे का झालेला आहे एक प्रकारचा दरारापण आहे नाहीतर पूर्वी काय होता नुसतं बोलणं आणि मग त्यांनी काम करायचं की नाही करायचं आणि त्या सगळ्या गोष्टीकडे पाहून लोकांनीसुद्धा गप्पा मारायचं काम केलेलं होतं एक प्रकारचा दरारा जो आहे ह्यापूर्वी आपण म्हणजे 1950 नंतर देखील आपण पाहिलेला नव्हता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आहे तथापि त्यांच्याबरोबर असणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या कॅपॅसिटीच्या बरोबर काम करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते कृती करतायत आज इंटरनॅशनली नोन प्राईम मिनिस्टर कोण आहेत याच्या पूर्वीसुद्धा एवढं झालेलं नाही आहे तर हा दृष्टिकोनही आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर भारताला पुढे न्यायचं असेल तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत काल सकाळी 9 वाजता आदरणीय बाळासाहेब साहेबांच्या हस्ते आमच्या पुस्तकाचं ओपनिंग झालं 9 वर्ष मोदी साहेबांना पूर्ण झाल्याचं काल सकाळी 9 पासून आम्ही रात्री 9 पर्यंत काल जळगाव शेरी मतदारसंघामध्ये जळगाव शेरी मतदारसंघामध्ये 8000 पुस्तकं वाटली काल दिवसभरात आणि आज सकाळपासून आम्ही कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये जवळजवळ 6500 पुस्तकं वाटप केलेलं आहे आणि पुस्तकं वाटताना आम्ही मॉलमध्ये भाजी मंडई पासून मॉल बेकरी किराणा माल दुकान वडापावची टपरी पासून ते प्रत्येक म्हणजे छोटे मेडिकल मध्ये लॉन्ड्री मध्ये सगळीकडे गेलो आम्ही मोदींचं नाव घेतलं अशा लोकांच्या बॉडी लँग्वेज मध्ये फरक देऊन मोदीचे आम्ही भक्त आहे कुणी म्हणतो आम्ही भक्त आहे कुणी कुणी म्हणतो चाहते कुणी म्हणतो देशाचं नाव रोशन केलं कुणी म्हणतो हे मोदी साहेब अजून 10 वर्ष 15 वर्ष पंतप्रधान आहेत म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स होतो विरोधी पक्षाने जे काही तुम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू केलंय त्याचा काही उपयोग सर्वसामान्य माणसांमध्ये कुठेही दिसला नाही लोकांचं म्हणणं की मोदी 10 वर्ष पंतप्रधान पाहिजे त्याकरता आम्ही ही मोहीम राबवतोय की लोकांना सांगतोय समजून तेव्हा मोदी साहेबांनी काय काय कामं केली ते लोकांना असं सांगत की आम्हाला सांगायची आवश्यकता नाही आम्हाला बघायची आवश्यकता नाही मोदी साहेबांचे काम घरोघरी पोहोचलेले आणि देशाची प्रतिमा जगात कशी प्रसिद्ध झालेली आहे तिची मोठ्या हे आवश्यक म्हणून झालेली आहे मी काही जाणकार लोक असं आम्हाला मॉलमध्ये काल सांगितलं की 2004 ते 2014 देशाची इकॉनॉमी 2 ट्रिलियन होती आता ती 9 वर्षात बदल गेले 3.75 ट्रिलियन देशाची इकॉनॉमी झालेली असे सामान्य सर्व म्हणजे जाणकार लोक सांगतात ज्यावर माझा मोदी साहेबांचा करिश्मा हा देशामध्ये कामाची पद्धत ही सर्वसामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचली हे मला स्वतः जातीने ऐकायला मिळते आणि पाहायला मिळते त्यामुळं आम्ही हा प्रोग्राम ठेवलेलाच आहे म्हणजे 7000 पुस्तकं आम्ही वाटतोय आज संपेल 2 मतदारसंघ विधानसभेचे आणि लोकसभेची 4 विधानसभा राहतील लागली तर उद्यापासून उद्या कसबा परत शिवाजीनगर त्याच्यानंतर कसबा पेठ आपलं कोथरूड आणि परवती असे आम्ही 6 मतदार 10000 पुस्तकं वाटणार आहे आज आमच्याकडून 6500 झालेले आहेत आता इंजी रोडच्या औषधीवर जाऊन आम्ही वेगवेगळे 3000 पुस्तकं वाटून रात्री 10 पर्यंत हा प्रोग्राम 10000 पुस्तकांपर्यंत होणार आहे त्यामुळे आम्हाला प्रतिसाद खूप होतो त्याबद्दल मला खरोखर मनापासून आनंद वाटतो करावाची इच्छा ते 2023 ही 9 वर्ष सुशासन सेवा राष्ट्रहिताची ही 9 वर्ष होती या 9 वर्षामध्ये देशाला मोठ्या प्रगतीपथावर आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी कलम 370 हटवून काश्मीर सारखा भाग हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे सांगण्याचं प्रथम कर्तव्य करून देशाचं नाव उज्ज्वल केलं ते माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये देश आर्थिक परिस्थितीतून बिघट जात असताना 20,000 कोटी रुपयांचं पॅकेज देऊन देशाला प्रगतीपथावर नेणारे देशातील सर्वोत्कृष्ट जगातील उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे ते नरेंद्रभाई मोदी
यांची ही नऊ वर्ष ही प्रगतीची वर्ष आहेत, राष्ट्रहिताची वर्ष आहेत, सेवा साधनाची वर्ष आहेत। हिमालयामध्ये जे त्यांनी पूल निर्माण केलेले आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोणत्याही लोकांनी असं केलेलं नाही, असं छान काम केलेलं मोदी सरकारने। आणि आम्हाला अशी आशा आहे की इथून पुढेही त्यांनी असंच काम करावे की हा असे आणि आपल्या देशाला असे पंतप्रधानाची गरज पण आहे आणि होऊ शकणार नाहीत, त्यामुळे आपण ह्यांना साथ देण्याची आवश्यकता आहे। आणि जे हे ठाकरे साहेबांनी आता जनतेला जे पाऊल उचलले आणि जनतेसमोर ज्यांनी हे मानताय सगळं, हे खूप छान काम केलंय ठाकरे साहेबांनी।